नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना सिटकॉन मकीची लागवड करायची, काही शेतकऱ्यांनी सिटकॉन मकीची लागवड केली, काही शेतकरी हंगामी लागवड करतात, काही शेतकरी वर्षभर सुद्धा सिटकॉन मकीची लागवड करतात. अशा वेळी शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच संभ्रम आहेत, किंवा लागवडीचं पेशन अंतर असेल, किंवा लागवड करत असताना जे बियाणं निवडतोय तर बियाण्यामध्ये कोणत्या कंपनीचं बियाणं सिलेक्ट करायचं, किंवा त्याचा उतार कसा आहे, त्याचं उत्पादन कसं आहे, मार्केटला जी मार्केटिंग कशी होती, जो दर आहे हा दर कसा भेटतो, किंवा लागवड करत असताना शेतकऱ्यांनी त्याची कोणती काळजी घेतली पाहिजे, मशागत असेल ती मशागत कशी केली पाहिजे, कोणत्या खताचा वापर केला पाहिजे, रोग किडी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात. शेतकरी मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे मक्याचे क्षेत्र आहे, हे मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, आणि बरेचसे शेतकरी जी मका लागवड करत असतात, लागवड करत असताना जे उत्पन्नाची मका म्हणतो आपण, जी बियाण्यासाठी वापरतो, त्याचा वापर केला जातो. काही शेतकरी मुरगासाशी मका सुद्धा करतात. आणि तिसरी जी मका आहे ती सिटकॉन मक्याचं क्षेत्र आता महाराष्ट्रामध्ये वाढू लागले, बरेच शेतकरी सिटकॉन मक्याची लागवड करू लागलेत. पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे मला फोन येतात की बाबा आम्हाला सिटकॉन मक्याची लागवड करायची, पण योग्य लागवडीचा हंगाम कोणता, किंवा योग्य लागवडीचा महिना कोणता. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही ज्यावेळेस आपण पीक लागवड करत असतो तर महत्वाचा विषय असतो की बाबा लागवडीचा हंगाम चुकला तर येणार आपल्याला उत्पन्न व्यवस्थित येत नाही, आपल्याला जे 2 रुपये चांगले भेटणार ते भेटत नाहीत. अशा वेळी शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सिटकॉन मक्याची लागवड करणार आहे तर लागवड करत असताना महत्वाची काळजी घ्या की बाबा ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहे तर लागवड करत असताना मी तुम्हाला 2 हंगाम सांगतो. एक खरीपामध्ये सिटकॉन मक्याची लागवड केली जाते आणि एक रब्बीमध्ये केली जाते. आता तुम्ही म्हणता खरीपामध्ये जी सिटकॉन मक्याची लागवड केली जाते तर सिटकॉन मका ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार खरीप महिन्यामध्ये हंगामा, तर जुलैमध्ये काय होतं की बघांना काय होतं की शेतकऱ्यांच्या काही कमेंट्स आलत्या, किंवा काही शेतकऱ्यांना आलती की मला जूनही नाही. शेतकरी मित्रांनो, काय होतं की तुम्ही जुलैमध्ये सुद्धा सिटकॉन लागवड करू शकता, म्हणजे जून आणि जुलैमध्ये धरून चाला. मी गेल्यावेळेस सांगितल्या होत्या 1 जून ते 15 जून, पण तसं न करता तुम्ही जून आणि जुलै तुम्ही सिटकॉन मक्याची लागवड करू शकता. आणि दुसरा रब्बीमध्ये म्हटलं तर रब्बीमध्ये तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये सिटकॉन मक्याची लागवड करता, म्हणजे त्यावेळेस पाणी भरपूर असतं, जून जुलै थोडासा पाण्याचा असतं, बरेच शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही जून महिन्यामध्ये लागवड करणं, काही शेतकरी जुलैला लागवड करणार आहेत. त्यामुळं तुम्ही लागवडचा हंगाम चुकून देऊ नका. मी परत सांगतोय, त्यावेळेस तुम्ही खरीपामध्ये लागवड करा सिटकॉन मक्याची, त्यावेळेस जून आणि जुलै महिना, आणि रब्बीमध्ये ज्यावेळेस लागवड करणार आहे त्यावेळेस तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही कधी सुद्धा सिटकॉन मक्याची लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, लागवडीचा हंगाम झाला, तर लागवडीचा हंगाम नंतर महत्वाची गोष्ट येते की बाबा बियाणे निवड. असं म्हणतात की बाबा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी, म्हणजे तुमचं बियाणं जर शुद्ध असेल तुम्हाला येणारं उत्पन्न व्यवस्थित असतं. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची निवड करणार आहे तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची बरीचशी जे बियाणं आहे ते उपलब्ध आहेत. काही मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर CP Seed 2 म्हणून, आता माझ्या मागे तुम्ही प्लॉट पाहू शकता की CP Seed 2 म्हणून हे बियाणं आहे, एक्सलंट बियाणं आहे, याची तुम्ही सुद्धा लागवडीसाठी निवड करू शकता. नंतर सिंजेंडा कंपनीचं Sugar 75 आहे, नंतर नांगू सीडचं मिठास आहे, CM Seed सुपर स्वीट आहे, म्हणजे मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांची भरपूर बियाणे जी उपलब्ध आहे मार्केटमध्ये, जसं तुम्हाला बियाणे उपलब्ध होईल तसं तुम्ही त्याची लागवड करू शकता. असं काही नाही की बाबा तुम्हाला CP लावायची किंवा सिंजेंडा Sugar 75 लावा, म्हणजे मी असं सांगत नाही, कोणत्या कंपनीचं आपण ॲडव्हर्टायझिंग करत नाही, पण मार्केटमध्ये ज्या सिटकॉनमध्ये मार्केटमध्ये ज्या कंपन्या आता टॉपला चालल्यात ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, बियाणं निवडत असताना महत्वाची काळजी घ्या की एकरी ज्यावेळेस तुम्ही बियाणं लागवड करणार आहे किंवा पेरणार आहे तर एकरी 2 ते 2.5 किलो बियाणं हे एकरी सिटकॉन मक्याचं लागत असतं, आणि बरेचसे शेतकरी काही 3 किलो सुद्धा लावतात. म्हणजे जर तुम्हाला ड्रीप असेल तर ड्रीपवर काय होतं, शेतकरी 2/1.5 वर ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे सिटकॉनमध्ये मक्यामध्ये, महत्वाची काळजी आहे की स्पेसिंग महत्वाचं आहे. लागवड करत असताना स्पेसिंगवर तुमचं बियाणं ठरणार आहे. जर तुम्ही तुमच्याकडे ड्रीप उपलब्ध असेल तर तुम्हाला 3 किलो बियाणं एकरी सिटकॉन मक्याचं लागेल, आणि जर तुमच्याकडे ड्रीप नसेल, रेग्युलर तुम्ही लावत असाल, तर तुम्हाला 2 ते 2.5 किलोपर्यंत तुम्ही बियाणं टोकन पद्धतीने टोकू शकता. आता ज्यावेळेस स्पेसिंग म्हणतो आपण, लागवडीचं अंतर आहे, लागवडीचं अंतर माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की लागवड करत असताना दोन मक्याच्या ताटाचं जे अंतर आहे हे 1.5 फूट, आणि जो सरीतलं जे अंतर आहे 2 फूट, म्हणजे 2/1.5 वर तुम्ही सिटकॉन मक्याची लागवड करायची. आता 2/1.5 वरच का लागवड करायची, शेतकरी मित्रांनो काय होतं की मका एक हादाड पीक आहे, मक्याला तुम्ही जेवढं जास्त खायला देईल
तेवढं जर उत्पादन चांगलं निघतं तेवढं कणसाची साईज तुम्हाला चांगली भेटणार. त्यामुळं जी स्पेसिंग आहे, हे स्पेसिंग खूप महत्वाचं. मी तुम्हाला परत सांगतोय, 2x1.5 म्हणजे सरीवर तुम्ही लावत असाल तर 2 सरीतलं अंतर हे 2 फूट आणि 2 ताटातलं जे अंतर आपण म्हणतो ते 1.5 फूट. 2x1.5 तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करायची, जेणेकरून तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन व्यवस्थित आहे, कणसाची साईज व्यवस्थित मिळणार आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, हे झालं आता बियाणे निवड आणि स्पेसिंगचा विषय. आता खत व्यवस्थापन करत असताना स्टार्टला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करणार आहे, स्टार्टला तुम्ही एकरी 15-15 सुपला 2 बॅगा आणि त्यामध्ये 1-10 किलो झिंक सल्फेट आणि बाकी मायक्रोन्युट्रिएंट 1-10 किलो एकरी टाकू शकता. कारण आपल्या परत 1-2 डोस टाकायचे, पण बेसलमध्ये 15-15 एकरी 2 बॅगा मायक्रोन्युट्रिएंट 1-10 किलो आणि 10 किलो झिंक सल्फेट असं तुम्ही एकरी प्रथम टाकून घ्यायचं, जेणेकरून पहिल्यांदा जर त्याला चांगली ग्रीप बसली, चांगली क्वालिटी येते, ती पहिल्या टप्प्यात आली तर तुम्हाला जे ताटाची साईज म्हणतो आपण, ताटा साईज चांगली असेल तर तुम्हाला जे कणसाची साईज आहे व्यवस्थित मिळणार आहे. आणि शेतकऱ्याला सिटकॉन मक्केमध्ये काय, प्रत्येक मक्केमध्ये काय होतं की बाबा 50 ते 55 दिवशी तुमचा तुरा माझ्यासमोर पाहू शकता, हा तुरा आणि तुमची बगल ही 50 ते 55 दिवशी निघत असते. त्यामुळं पहिल्यांदा काय होतं की अन्नसाठा जर तुमच्या वनस्पतीमध्ये मजबूत असेल तर पॉलिनेशन व्यवस्थित होतं आणि जी क्वालिटी ही क्वालिटी व्यवस्थित असते आणि कणसाची जी दाण्याची साईज आहे साईज आपल्याला व्यवस्थित भेटत असते. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये बेसल डोसमध्ये मी मागाशी सांगितलं की 15-15 आणि मायक्रोन्युट्रिएंट प्लस झिंक सल्फेट आणि मका तुमची एक तणनाशक मारून झालं. मके सगळ्यांना तणनाशक माहितीच आहे किंवा आपण टाल टिंजरचा वापर करतोय किंवा बाकीच्या बऱ्याचशा कंपनीचा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जसं तुम्हाला तणनाशक तुमच्या अवेलेबल असेल तर तसं तुम्ही त्याचा तणनाशक मारून घ्या आणि तणनाशक मारल्यानंतर त्याला परत तुम्ही 24-24 किंवा 18-46 त्याला टाकू शकता प्लस मायक्रोन्युट्रिएंट. म्हणजे जेणेकरून काय होतं की बाबा त्याला एकदा मक्याला काय होतं की मागाशी सांगितलं मी खादाड पिके, त्यामुळे मक्याला जी खत व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन मजबूत करायला लागतं. ड्रीप असेल तर वॉटर सोल्युबल खत आपण त्याला सोडू शकतो, पण ड्रीप नसेल तर तुम्ही त्याला 18-46 प्लस मायक्रोन्युट्रिएंट पोटॅश वगैरे वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला कणसाची साईज व्यवस्थित मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांना सिटकॉन मक्केमध्ये महत्वाची काळजी घ्यायला लागते की रोग किडी व्यवस्थापन. ज्यावेळेस आपण रोग किडी व्यवस्थापन करतो तर रोग किडी व्यवस्थापनामध्ये महत्वाचा मुद्दा आला की बाबा ह्या वर्षी तुम्ही पाहिलं तर लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा भरपूर आहे. म्हणजे मका 2-2 पानावर आल्यानंतर लष्करी आळी होती, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये काळजी घ्या की तणनाशक मारायच्या अगोदरच त्याला तुम्ही त्याला कीटकनाशक मारून घ्या. म्हणजे काय करायचं की मका 2-3-4 पानावर आली की तुम्ही इमामेक्टिन बेंझोल प्लस त्यामध्ये एखादं गॅस पॉइझन औषध मी तुमचा क्लोरो असेल किंवा प्रोपेनोपॉस असेल एकत्र करून पहिल्या टप्प्यामध्ये त्याची फवारणी करायची आणि सेकंड स्प्रे तणनाशक मारून झाला की सेकंड स्प्रे 20-25 दिवसाची मका झाली त्याला सेकंड स्प्रे तुमचा कोराजनचा वगैरे तुम्ही टाकू शकता, जेणेकरून तुम्ही लष्करी आळीवर नियंत्रण मिळू शकता. आणि तिसरा जो स्प्रे एकदा बगल निघायला लागली की बगल निघायच्या अगोदर 40-40 दिवसाच्या जर अजून स्प्रे टाका टाकू शकता किंवा तुम्ही परत डेलिकेटचा सुद्धा फवारणी करू शकता, जेणेकरून परत कणसामध्ये जो आळीचा माझ्यासमोर पाहू शकते कणसामध्ये मग अशी आळी येते आणि मग त्याचा प्रादुर्भाव आपल्याला मार्केटला होतो की मार्केटला व्हॅल्यू नसते आळी लष्करी आळी काय करतं वाचा भाग खाण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे 3 आता काय झालं की एखादी फवारणी एक्स्ट्रा होऊ शकते, मागच्या वर्षी 3 फवारण्यात होत होतं, ह्या वर्षी जास्त 4 फवारण लागते. त्याचं फवारण्याचं व्यवस्थापन तुम्ही व्यवस्थित करा. आणि सिटकॉन मका लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो काय झालं की ह्यावेळी साध्या मकेला जेवढी कीड आहे तेवढीच सिटकॉन मकेला आहे, काहीच बदल नाही. त्यामुळे सिटकॉन मकेमध्ये रोग किडी व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा तुम्ही जर व्यवस्थेचं व्यवस्थापन केलं तुम्हाला 100% त्याचे पैसे होणार आहेत. दुसरी गोष्ट, सिटकॉन मकेचं एकरी उत्पादन निघतं किती. शेतकरी मित्रांनो, सिटकॉन मका जर चांगली आली आणि 2 ते 2.5 किलो समजा तुम्ही बियाणं एकरी वापरलं, काही शेतकरी 3 किलो पण वापरलं पण 2.5 किलो बियाणं एकरी वापरलं आणि चांगली त्याचा कणसाची साईज झाली तर अगदी 6-8 टनापासून 8 टनापर्यंत त्याचं उत्पादन निघते. म्हणजे कंपनीच्या काही कंपनीच्या बियाणानुसार किंवा क्वालिटीनुसार त्याचं उत्पादन इकडे तिकडे होऊ शकतं, पण एकरी 6 ते 8 टन आरामशीर उत्पादन निघतं. आणि जरी अगदी 10 रुपयांनी जर सिटकॉन मका गेली, समजा तुमचं 8 टन निघलं तर आम्ही तुमच्या 80,000 आहेत आणि बाकीचं तुमचं जे ताटाचा 21,000 म्हणजे 1,00,000 रुपये तुम्हाला एकरी सिटकॉन मकेमध्ये 90 दिवसामध्ये तुमचे रिकवर होणार आहेत. तर मग सिटकॉन मका नक्कीच फायद्याची आहे. दुसरी गोष्ट, बरेच शेतकरी विचारतात की बाबा मार्केटिंग कुठे करायचं. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मका विक्री नेणार आहे तर तुम्ही आता आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे असल्यामुळं पुणे जिल्ह्यातले पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, मोठ्या मोठ्या मार्केटला याला ॲज अ विक्री होते. जसं तरकारी मार्केट आहे तर तरकारी मार्केटमध्ये सिटकॉन मकेची विक्री होते आणि काही कंपन्या प्रोसेसिंगच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यासुद्धा डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी करतायत. शेतकरी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुद्धा काही कंपन्यांचे 1-2 नंबर माझ्याकडे उपलब्ध आहे, ते नंबर तुम्हाला उपलब्ध करून देईल किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देईन की जर काही शेतकऱ्यांना प्रोसेसिंगच्या कंपन्या आहेत त्यांचे संपर्क करायचा असेल
तर माझ्या तुम्ही संपर्क करू शकता. शेतकरी मित्रांनो, मका जी हार्वेस्टिंगला आली, बऱ्याच शेतकरी विचारतात की बाबा फोटो टाकतात की आमची मका हार्वेस्टिंगला आली, ओळखायचं कसं? आता माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की जी कणीस आहे, हे कणीस पूर्णपणे पिवळे दमक कणीस कणीस झालेलं आहे. थोडक्यात ह्याला पिवळा कलर आला आहे कणसाला, ह्याचा अर्थ काय झालं की हार्वेस्टिंगला आले, एकदम घट्टपणा आलेला आहे. आणि हार्वेस्टिंगला आले हे ओळखायचं कसं? माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की समोरचे बाईक पाहू शकता की जी कोणत्या थोडक्यात वर मागे हा भाग लूज पडतो आणि बियाणं निवडताना व्यवस्थित त्याचं बियाण्याचं सिलेक्शन करा, जेणेकरून तुम्ही सिटकॉन मकेमधनं तुम्हाला 2 रुपये चांगले भेटतील. आणि शेतकरी मित्रांनो, सिटकॉन मकेविषयी किंवा सिटकॉन पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.